नमस्कार, छायाचा रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। अगदी पौष्टिक असा मी दहीभात तुम्हाला आज दाखवणार आहे। उन्हाळा स्पेशल आहे आणि प्रवासात सुद्धा हा नेतात। आम्ही जेव्हा सहलीला जायचो तेव्हा सुभेदार बाई आमच्या मुख्याध्यापिका कायम हा भात घेऊन यायच्या। तर इथे मी भात घेतलेला आहे। मीठ लागणार आहे, कढीपत्ता आहे, तळणीच्या मिरच्या लागतात, याला साखर घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे, दही घेतले एक वाटी, हिंग लागणार आहे फोडणीला, मोहरी आहे, जिरा आहे आणि कढीपत्ता आहे। भात मोकळा करून घेऊया आपण। आधी तयार घालायचं आहे दही, दूध, साखर, थोडस मीठ हे मिक्स करून घ्यायचंय। फोडणी करून घेऊया आपण। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकली, जिरे टाकले, गॅस बंद करूनच टाकायचंय आणि या तळणीच्या मिरच्या आहेत याच्यामध्ये तळून घ्यायच्यात आपल्याला। थोडस हिंग टाकायचंय, हिंग पटकन जळतं म्हणून शेवटी घाला। आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आपण। हे छान मिक्स करून घ्यायचंय। फोडणी घालून घेऊया याच्यावरती। आता हे मिक्स करून घ्यायचंय। अतिशय सुंदर लागतो हा भात आणि तळणीच्या मिरच्या याच्यावर खूप छान लागतात। ह्या पुष्करायच्या पण मुलं खाणार आहेत म्हणून मी आत्ताच नाही कुस्करणार, त्यांना काढून देणार आहे आणि मग हे करणार आहे। नक्की करून बघा, खूप छान लागतो हा दही भात उन्हाळ्यामध्ये, तर नक्की करा, अतिशय पौष्टिक असतो।